तर गाईस, तुम्हाला सांगायचं होता, तर कसं असतंय, संसाराच्या गाडीचे दोन चाकं असतात आणि दोन्ही पण चाकं गरीब असू द्या पण व्यवस्थित पाहिजे. चटणी भाकरी खाऊ द्या पर व्यवस्थित संसार केला पाहिजे. कसं असतं, एक जर समजून घेणारा नसला या एक समजून घेणारी नसली तरी पण संसार होत नाही. कसं आहे, आणि दोन्ही पण भांडकुरी असली तरी पण होत नाही, दोन्ही पण भोळे असली तरी पण होत नाही. कसं आहे, बॅलेन्स लागतो जग. मग का मग काय त्यांच्या संसाराची, भोळ्यांच्या संसाराची तर मग जग वाटच लावून टाकते. वेळेला त्यांना यूज करून करून वेळेला महत्त्व देत नाहीत, त्यांच्या वेळेला आणि त्यांच्या कामाला महत्त्व देतात आणि गरिबाचा वापर करून घेतात. कारण की त्यांनी त्यांच्या आई अडचणीला पडत नाहीत, फक्त सुखात येतात, नाचायला गायला येतात आणि टाइमपास. त्यांना पण गरीब कशासाठी लागतात, तर त्यांच्या मंडपाची शान वाढवायसाठी लागतात. बाकी गरीब अशी काही मतलब नसते त्यांना, हे मेन आहे. तर गरीबानं म्हणजे आमच्यासारखे असू द्या, आपले मध्यमवर्गीय माणसांनी आणा या, म्हणजे माझं सांगणं आहे की आपण जी वेळ त्यांना देतो ना ती वेळ आपल्या संसारासाठी लावला ना, तर आपल्या मुलाबाळांसाठी या आपल्या घरच्या एक इमानदार माणूस असू द्या, एक इमानदार बाई असू द्या, तर त्या दोघांच्या जर एकमेकानं विचार केला ना, तर आपल्या पण मुलांचं आपण शान लग्न करू शकतो, आपण शाळा शिकू शकतो आणि आपल्या संसारात पाहिजे तसं संसार सुखानं करू शकतो. तर तेवढ्यासाठी ना चाकं बरोबर लागतात, दोन्ही चाकांचा बॅलेन्स पाहिजे आणि एका विचारानं राहायला लागते. हां, आणि एका विचारानं. आणि मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे का, ज्याला पैशाची हवा आहे, एक बाई असू दे आणि माणूस असू दे, मग तिथं शांती भंग झालेली असते. तिथं संसारात शांती कमी आणि पैसा जास्त असतो, आणि पैसा जास्त असल्यामुळे काय होते, मुलांना त्यांची जाणीव मिळत नाही, जाणीव म्हणजे कमीच असते पैशाची, पैसे समोर दिसल्यामुळे त्यांना. तर आई वडिलांनी जर सुखसुविधा लावल्या मुलांना तर त्याची जाणीव त्यांना होणारच नाही कधीच, आणि कधीच त्यांना म्हणजे आपण आता आई वडील आपल्यासाठी एवढं केलं आहे तर आपण त्याचा व्यवस्थित उपयोग केला पाहिजे आणि व्यवस्थित शाळा शिकून या घरच्यांचं म्हणजे आई वडिलाचं ऐकून व्यवस्थित त्याला जर पार पाडलं ना, तर आई वडिलाचं पण जीवन सुखी समाधानी जातं आहे आणि मुलांचं पण. आणि मुलांना म्हणजे थोडं कमी पडलंच पाहिजे, पडलंच पाहिजे. ज्या त्या वेळेला जर सगळं हातात आयतं मिळालं तर त्या वस्तूची किंमत राहत नाही, त्यामुळे कमी पडलं पाहिजे. कमी पडल्यावर त्या वस्तूची जाणीव होते आणि किंमत पण कळते की ही वस्तू मला कशी मिळाली, त्या गोष्टीची जाण असते आणि त्या पैशाची कशी जुळणी केली आणि मग ही वस्तू आपल्याला मिळाल्या. तर ही खरी जाणीव ही करायची असली ना मुलांना, तर मुलांना सुखसुविधा कमी दाखवा आणि तुम्ही संसारासाठी जुळवून ठेवा, या तुमच्या म्हातारपणीसाठी जुळवून ठेवा, या त्यांच्या शाळेसाठी, लग्नासाठी, या आपल्या काय झालं, आजारी पडलं काय झालं, तर त्या दवाखान्यासाठी कुणाला हात पसरायला लागला नाही पाहिजे, नाहीतर लोक हसू करायला मोकळीच आहेत. अशी तर आपला टाइमपास करणारच करणार आणि आपला उपयोग करून घेणार गोड बोलून, आणि आपल्याला त्यावेळी समजत नाही, पण ज्यावेळी आपल्याला अडचणी येतात त्यावेळी पैशाची पण किंमत कळते, वेळेची पण किंमत कळते आणि आपल्या बुद्धीचा वापर कसा करून घेतलाय त्या लोकांचं पण कळतंय, म्हणजे रूप कळत असते. त्यावेळेस कळतंय की माणूस कसा आहे, कसा यूज करतो आणि कोण किती गर्जेला पडतो ते पण समजते, गर्जेला पडते. तर मापातच पगार आपला तेवढा, जेवढा तेवढा जे मजदुरी करायचे त्यांना ती मजदुरी करतात आणि थोडं पैसे द्यायचं आणि थोडं पैसे व्यसनाला घालवायचं. तर व्यसन पण किती करायचं हे माणसाला कळलं पाहिजे आणि म्हणजे आपल्या बाईला पण संसारात किती खर्च करायचा आणि बचत किती करायची आणि वेळेला आपल्याला हे पैसे कधी कामाला येईल त्याचं पण आठवणीत ठेवून ती संसार व्यवस्थित केला पाहिजे. तर मग गरीब पण मापात राहते. आता आम्ही काही लई श्रीमंत नाही आहे, आम्ही गरीबच आहे, पण एवढंच की माझ्या डोक्यावर माझ्या म्हणजे थोडा माझ्या राम लक्ष्मणसारख्या भावांचा होता आणि त्यानंतर आमच्या आई वडील गेल्यानंतर आमच्या आईला म्हणजे आमच्या आईनं आम्हाला सगळ्याला सांभाळलं आणि आमच्या भावांनी आम्हाला सगळ्यांना आमचे लग्न केले व्यवस्थित, आम्हाला जिकडं तिकडं घालवलं लग्न करून आणि आज ती आहे त्यांच्या जीवनात खुश आहे, ती आम्ही आमच्या जीवनात खुश आहे. तर असं पैशाचा जर कोणी सहारा दिला आपल्याला आई वडिलांनी, मुलीला असू दे मुलाला असू दे, तर त्याचा उपयोग संसारासाठी चांगला केला पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे, बाकी काय नाही. म्हणजे कसं पैसे आपल्याला आपण कष्ट केल्याशिवाय आपल्याला जाणीव कळत नाही, म्हणजे पैसे कसं ठेवायचे. आणि दुसऱ्यांनी दिलेलं असतं ना, आई वडिलांनी असू द्या या आपल्या आणि कुणीतरी देऊन असं, या भाऊ मोठे असतात, भाऊ करतात काम
आणि छोटी बहीण असं छोटा भाऊ असं त्यांना शाळा शिकून मोठं करतात. त्यावेळेस बहिणीनं छोट्या बहिणीनं छोट्या भावाने मोठ्या भावाची जाणीव ठेवली पाहिजे. मला म्हणजे मी रडून एकटी झाली, पर त्यांना म्हणजे मला हिंमत नाही झाली त्यांना बोलायची भांडायची. मी रडून एकटी पडली, एकटी आज तुमच्या सामने दिसत्या तर त्याचं मला म्हणजे वाईट वाटत नाही का, की मी त्यांना काही बोललेलं नाही आहे. फक्त त्यांचा पैसे आल्यानंतर बदल पडला त्यांच्यात, त्यामुळे मी हटवून गेल्या. या की अपमान हे सारखं सारखं जर होय लागला ना तर एकटं राहिलेलं चांगलं, मग माहेरचं असू द्या आणि सासरचे असू द्या. अपमान हे एक माणसाची कसं आहे, एक टायमाला कसं साध्या आणि सरळ माणसाची अपमान म्हणजे धनदौलतपेक्षा लई मोठा आहे. इज्जत लई मोठी आहे धनदौलतपेक्षा. त्यामुळे इज्जतीसाठी ना मी एकटे राहिले आता आणि एकटे आपले संसार करून आज तुमच्यासमोर दिसत्या आणि बोलत्या, तुम्हाला सांगत्या सगळं. थोडंसं गरीब परिस्थिती आहे तर मग आम्हाला कसं आहे, आम्हाला होईल तसं आम्ही धान्य आणि पैसे मदतीला देत असतो वरच्यावर. आणि आमच्या म्हणजे आम्हाला जसं होईल तसं आम्ही त्यांना पण अडचणीला देतो पैसे, असं काही नाही आहे. आम्हाला असं वाटतं की आमच्या की त्यांच्या पोरांसाठी काहीतरी केलं पाहिजे. व्यसन सोडून, व्यसन सोडलं ना तर मग पैसे जे व्यसनाला बाहेर जातात ते पैसे आपल्या मुलांना संगोपनासाठी राहतील, म्हणजे त्याचा वापर होईल पैशाचा, कष्टाचा पैशाची चीज होईल.